कीर्तनासाठी हा पूर्व अभ्यास ज्या सद्गुरूंनी अखंड नाम साधनेतून साक्षात्कार प्राप्त केले आणि तशीच नाम साधना अनेक शिष्य वर्गाला प्रदान केली अशा सद्गुरूंची आठवण करत असताना आणि हे स्मरण सुद्धा विठ्ठल मंदिरामध्ये होत असताना या दोनही गोष्टींचा संयोग ज्याच्यामध्ये सापडे असा अभंग येतोत लक्षात घेता की ज्याच्यामध्ये नाम महात्म्यही आहे आणि विठ्ठल नाम महात्म्यही आहे. या अभंगामध्ये महाराजांनी म्हणजे संत शिरोमणी तुकोबरायांनी आपल्या जीवनामधल्या इतर अनेक संपत्ती बरोबर नामाची तुलना केली आहे. तू ज्याला ज्याला संपत्ती म्हणतोस, ज्याला ज्याला धन म्हणतोस, त्या सर्व धनाची क्षणभंगुरता महाराजांनी या व्यक्त केली. आणि शाश्वत धन जर कुठलं असेल तर आमचे हे धन. महाराज म्हणतात शाश्वत असलेलं धन एकच विठ्ठलाचे नामाची योग्यता सांगताना काय काय सांगितलं सांगणे उत्तर. हे दोन वेगळं का सांगितलं विचार. अनेक गोष्टी सांगल्या असता उत्तम असतात असं नाही. एकाच वेळेला 1.5 किलो श्रीखंड खाऊन दाखवणे सांगलं असू शकेल उत्तम आहे काय आरोग्याला. पूर्वीच्या काळी ते असे कपडे आले होते ना, फार धुवावी लागत नाही, फार इस्त्री करावी लागत नाही, नुसतं पाण्यातून काढा वाळत घाला आणि अंगात घाला जात आहे. धुण्याचे कष्ट नाही म्हणून चांगले होते आणि नंतर त्वचेचे अनेक समस्या प्रश्न निर्माण झाल्यावर कळलं चांगलं आहे उत्तम नाही उत्तम नाही. त्यामुळे प्रत्येक विशेषणाला वेगळा विचार आहे. जगामध्ये प्रत्येक चांगली गोष्ट उत्तम नाही पण जे जे उत्तम आहे ते चांगलं नाही असं नव्हे. प्रत्येक गोष्ट चांगली नाही म्हणजेच ती उत्तम हा अर्थ घ्यायचा नाही. पण परीक्षा करता आली पाहिजे की गोष्ट चांगली दिसतीये पण भविष्याच्या दृष्टीनं आयुष्याच्या दृष्टीनं जीवनाच्या दृष्टीनं उत्तम आहे का उत्तम होईल का ह्या विषयावर खरं बोलण्याचा मला अधिकार नाही आणि बोलून सांगत काही उपयोग नाही. ते म्हणजे एसी. आता तुमच्याप्रमाणे मला सुद्धा त्याच थोडस व्यसन आहे. नाही असं नाही पण एसी सांगला आहे पुढची खात्री देता. सगळे सांधे दुखीचे आजार बरोबर घेऊनच मेला अंगावर येतो आणि बाहेर झाडाखाली झोपला असतो तो परवडला असतो
अशा ढोकळापासून कोपरापर्यंत त्रास सांगते. आणि पुन्हा त्या केसीचा आणखीन एक दोष म्हणजे एखाद्याला गार करण्यासाठी तो दुसऱ्याला जास्त ताप देतो. तुम्ही ज्या इमारतीमध्ये एसी आहे त्याच्या शेजारी उभे राहा. ज्या गाडीमध्ये एसी आहे इतर एसी नसलेल्या गाडीच्या शेजारी तुम्ही उभे असताना तुम्हाला होणारा त्रास, एसी गाडीच्या शेजारी तुम्ही उभे असताना तुमच्या वरती येणारा उष्णतेचा झोत, तुमचं तुम्हाला उत्तर देईल आतमध्ये चांगले आहे बाहेर उत्तम नाही. म्हणून भारतीय संस्कृती वेगळी आहे. का? ती स्वतः पुरता कधी विचार करत नाही. आणि म्हणून भारतामध्ये असा प्रकल्प करता येत नव्हता का? येत होता. पण ऋषीने सांगितलं तापमान खाली आणायचंय, हो कडुनिंबाची झाडं लाव. ती झाडं लावणं ती वाढवणं यासाठी थोडेसे कष्ट होते. कष्ट पडल्यामुळे तू म्हणू शकशील काही चांगलं वाटत नाही, त्रासदायक वाटतंय. पण जरी त्रासदायक वाटलं तरी ते तुझ्या घरासाठी आणि सर्व परिसरासाठी उत्तम. तुला एकट्याला नाही, तुझ्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला गावा अधिक आरोग्य. नंतर कळेल की हेच होत खरं चांगले आणि उत्तम. आम्ही सगळे महामार्ग करण्यासाठी झाड काढून टाकली, डोंगर काढून टाकले. माझा उघडत आहे उघडत आहे तक्रार करून उपयोग काय? पापं कोणी केली? आणि पापाचं फळ भोगावंच लागतं हा कर्म सिद्धांत आहे. फक्त समाजामध्ये वैट एकच असतं, पाप करणारे एक वेळ नेले एसीत बसतात, भोगावं लागतं बाहेर जाणार. विचित्र परिस्थिती अशी आहे. चांगलं आहे ते उत्तम आहे का? कोणतीही वेशभूषा फॅशन नवीन नवीन येतात चांगले असतात, उत्तम आहे का? म्हणून महाराज इथे हेतुत हा शब्द वापरता, सांगले अधिक उत्तम. आता पुढची आणखी गुणवत्ता एखादी सोन्याची आणखी चांगली असते, ती हातात धारण करणं उत्तम असतं, परवडलं पाहिजे ना. एखादं फर्निचर चांगलं असतं, उत्तम असतं, आणणार कसं? परवडलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात ते नाम चांगलंही आहे, उत्तमही आहे आणि मोल काही यावंच लागत नाही. चकट खूप अलीकडे ही काहीतरी नवीन भाषा आहे, फुकट नाही म्हणायचं, चकट खूप काय बोलायची सोय. मी अनेक घरांमध्ये कॉफीचे 12-12 मग बघितले. मग म्हणजे तुम्हाला माहिती आहे कपापेक्षा थोडा मोठा आकार असतो त्याचा. कॉफीचे 12 मग बघितले आणि विचारलं घरात कॉफी कोण पितं? यजमान म्हणाले कोणीही पीत नाही. कोणीच पीत नाही. मग 12 मग का आणले? एका किलोवर एक फ्री होता, त्यामुळे 12 किलो कॉफी घेतली, 12 मग घडवले, कॉफी लोकांना वाटली, मग इथे बसले. म्हणजे महाराजांना असं वाटलं किमान
फुकट आहे म्हणून तरी घेशील. चांगलं आहे, उत्तम आहे आणि फुकट आहे. चांगले उत्तम नलके मोल असं विठ्ठलाचे नाम. याच्या पुढच्या कडव्यामध्ये महाराज सांगतात हे संपत नाही, हे तर पैसा नावाचं धन असो नाही तर धान्य नावाचं धन असो, जसजसं वापराल तसं तसं कमीच होणार. पण धान जसं जसं वापराल तसं कमी होईल काय? कदा हे सरेना, सरेना म्हणजे संपत नाही, कदा हे सरेना न नेती तस्कर. काल आमच्याकडे चोरी झाली, माझं 2 कोटी नाम चोरी आहे हो. घरातले कपडे चोरीला जाऊ शकतील. तू केलेली नाम साधना कोण चोरणार? मग मला सांग, दुसरा कोणीही ज्याला उचलून घेऊन जाऊ शकतो तो तुझा कायमचा सोबती आहे हा केवढा भ्रम आहे. दुसऱ्या कोणी त्याला उचलून नेलं तर जाऊ नये एवढं सुद्धा स्वातंत्र्य ज्याच्याकडे नाही त्या पैशाकडे. त्याला हा माझा कायमचा सोबती आहे असं मीच म्हणतो. उच्च शिक्षित, अरे बाबा सोर ही देऊ शकत नाही असं फक्त नाम साधनेच महात्म्य आहे. किंवा कोण्या राजाला जर वाटलं याची प्रॉपर्टी जप्त करावी तर राजा ही प्रॉपर्टी जप्त करू शकत नाही. कारण पूर्वापार आपल्या पुराणांमध्ये सुद्धा सतत प्रॉपर्टीवर झाला घालणारे चोरच होते असं नाही. काही राजांनी सुद्धा ऋषी मुनींच्याकडे असलेली कामधेनू जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे राजा सज्जन, राजा काही दुष्ट नव्हे, राजा काही खलनायक नव्हे किंवा राजा काही पाठकी नव्हे, पण एखादा क्षण असा काहीतरी गर्व, असा काही गुणवत्तपणा का कोण असतो की ज्या योगे मी संपत्ती तुमची काढून घेऊ शकतो. अलीकडे नवीन योजना आली आहे म्हणे अशीच आलीय किंवा येणार आहे. हो, कोणाच्या तरी जाहीरनाम्यामध्ये ती योजना आहे की समजा आपलेवाने त्यांच्या कष्टाने 20 लाख मिळवले आणि त्यांच्या शेजारी कुणीतरी एक्स वाय झेड नावाचा माणूस आहे ज्याने आळस केल्यामुळे त्याला पैसे नाही मिळाले, तर अशा आळशी गरीब माणसाला मदत करण्यासाठी आपलेवांच्या खात्यातले 10 लाख काढून घ्यायची सरकारला परवानगी आणि त्याचा आळशीपणा अधिक वाढावा म्हणून त्याला फुकटचे 10 लाख देऊन टाकण्याची सरकारला परवानगी. आपल्या कष्टाने 15 खोल्या बांधल्या कशाला लागतात? आपले वर तुम्हाला पकडा, तुम्ही एका खोलीत राहा. ज्यांना पत्त्याचे अड्डे अधिक वाढवायचे आहेत अशांना जातीची फार अडचण आहे, त्यातल्या 14 खोल्यांमध्ये पत्त्याला तुम्ही जागा द्या. मग त्याबरोबर तुमचा पत्ता कुठला तो बघा. अशा रीतीचा जो 2024 साठी सुद्धा एखादा जाहीरनामा येऊ शकतो. त्यामुळे भय आहेच, प्रॉपर्टी आहे. उद्या काय धीर कोणाच्या दादाला माहिती, कोणाच्या वडिलांना माहिती, कोणाच्या भावाला माहिती, कोणालाच काही नाही. कारण भारतामध्ये कुठल्याच गोष्टीचं एक
घट्ट विधान करता येत नाही. जर कोणी आपल्याला विचारलं तुम्ही सर्व धर्म समभाव मानता का, आपण मोठ्या तोंडाने भस्म विषयी एवढं मोठं उत्तर देऊ आणि मग समोरच्यांनी विचारलं सर्व धर्म जर समान आहे तर टॅक्स फक्त मंदिरालाच का, मशीद आणि चर्च टॅक्स मुक्त कशी, मग याच्यात समभाव कुठे आला? मंदिराच्या इलेक्ट्रिक बिलाचा 12% अधिभार आणि मशिदीचा 1.5% अधिभार, याच्यात समभाव कुठे आला? ज्या सत्तेनं हा शब्द टाकलाय ती स्वतःच हा शब्द पाळत नाही हे नुसत्या विजेच्या बिलामध्ये सुद्धा स्पष्ट होत असताना उच्च शिक्षित असणारा भारतामधला एवढा युवा जागृत असताना पातक करणाऱ्या 3 माणसांना आपली भीती वाटत नाही याच्यापेक्षा निर्बळ समाज जगाच्या पाठीवर आहे काय? आई वडिलांनी सांगितलं पाहिजे मुला हे संविधान आहे, या संविधानाच्या विरुद्ध हे वागताय, तू प्रजा आहेस आणि प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये प्रजा हाच राजा आहे. हे सगळे आपण नेमलेले नोकर आहे, नोकरांनी काम जर नीट केलं नाही तर सोडेने मारावं हा तुझा अधिकार आहे. तू घाबरू नकोस, जोडे मी देते. पण रस्त्यावर आणून मागडं करून एकमेकाला मार आणि विचार कुणी जे बळबळतात ते आचारामध्ये कुठे आहे? आम्ही जगाच्या वेशीवर जाऊन भोंगा लावण्यासारखं समभावाच्या नावाने हो म्हणतोय व्यवहार उठाय. तेव्हा प्रश्न असा आहे की हाच नियम नामाचा नाही का? नाम एवढं चांगलं, नाम एवढं चांगलं, नाम एवढं चांगलं मनाशीच काकाने सांगितलं, मग घेता किती? 2 drops. मग काय वेगळं चांगलं ते काय करायला कुठे नाही 2 drops घ्यायला. कारण संत महात्म्यांनी सुद्धा आध्यात्मिक साधने बरोबरच सामाजिक जागृती हा विषय आग्रहाने घेतला आणि मगाशी त्यांनी हे विधी सांगितलं की भाऊंनी नाम साधना तर दिलीच पण या बरोबरीनं सनातनला हकाशी धरू ज्याच्यामध्ये अनेक हिंदूंवर आघात करणाऱ्या दुष्ट शक्तींना संपवण्यासाठी वेळप्रसंगी राजकीय चळवळ सुद्धा उभारली जाते अशाही संस्थेला आपल्या कृपा छत्राखाली ठेवणं, त्यांच्या बरोबर आपले स्नेह संबंध ठेवणं हे क्रांतिकारी पाऊल इतक्या जुन्या काळात आपल्या सद्गुरूंनी आचरून दाखवलंय. क्रांतिकारी पाऊल आहे कारण तुमच्या आमच्या धर्मश्रद्धेवर एवढा जरी आघात झाला तरी त्या क्षणाला त्या आघाताची किमान पूर्ण कल्पना हिंदू समाजाला मिळाली असं कार्य करणारी सनातन ही श्रेष्ठ संस्था. अशांच्या बरोबर स्नेहसंबंध गुरुपाठत्र ठेवून नामाच्या बरोबरीनं राष्ट्रकार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे सांगणारे सद्गुरुनाथ. ते संत साहित्याचा आधार घेऊन आपल्याला सांगतात की राजांनी समजा असं चुकीचं आम्हाला लुबाडायचं ठरवलं तरीही राजसत्ताही उलथवता येईल आणि ते लुटूच शकणार नाही असं धन कुठलं आहे? तर न नेती तस्कर अथवा राजी थोर देविना काय विठ्ठलाचे एक कडक झालं की उर्वरंग पुढे मग उत्तर म्हणजे अभंगाला मॅचिंग स्टोरी. मॅचिंग स्टोरी हे दोन्ही शब्द मराठी आहे समजायला सोप. समजा मी कापसाचं पीक घेतलं, कापूस कापसाचं पीक घेतलं ते पोत्यामध्ये भरलं गोदामामध्ये ठेवलं
उदान या शब्दाचाच पुढचा इतरही ओढावलं ओढावलं ठेवलं. पण वादळ सुटलं कापूस थांबेल काय? तो पोत्यांच्या सगळं उडून जाईल. पण नामाच धन असं पुढे काय? वयाने पुढे एखाद्याला ज्वारीचं पीक घेतलं, ऊसाचं पीक घेतलं, पाऊस फार झाला, गेलं पाण्याच नाम जाईल का? वयाने उडेना न उडे पाण्यात. एवढी मोठी हवेली बांधली, शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, सगळी गेली. अग्नीमध्ये जळेल काय? नाम नावाची प्रॉपर्टी जळेल काय? तर अद्भुत अग्नी असताना जळत नाही अशी कुठलीही गोष्ट अद्भुतच म्हणावी लागेल ना महाराज? अग्नी जाळत नाही असं या विश्वात आहेच काय? एकमेव जर काही असेल तर ते हे आहे, न जळे अद्भुत अग्नी माझी कोण विठ्ठलाचे मन. या ठिकाणी एका गोष्टीचा उभापोह केलाच पाहिजे आणि तो म्हणजे अभंगामध्ये जरी विठ्ठलाचं नाम असलं तरी सुद्धा आपल्या कुल परंपरेनं जर काही दुसरंच नाव आपल्या घरात असेल तर त्याला बंदी नाही किंवा ते चुकीचं आहे, ते पाप आहे असं अजिबात नाही. कारण मोरया गोसावी हे प्रखर गणेश भक्त होते आणि ओम गण गणपतये नमः हा त्यांचा नाम जपाचा मंत्र होता. तुकोबांचा रामकृष्ण हरी होता. रामदास स्वामींचा श्रीराम जय राम जय जय राम होता. दत्तभक्त असणाऱ्यांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त होता. देवीचे भक्त असणाऱ्यांचा प्रत्येकाचा जरी आपापला उपासना मंत्र वेगळा असला तरी सुद्धा तो त्या भक्तिभावाने उच्चारला जाणं त्याने ते फळ प्राप्त आहेच. मात्र ते फरक केला पाहिजे. 24 तास सातत्याने करावा तो आपल्या परंपरेने गुरु परंपरेनं जो जप आला तो. पण त्या जपाच्या व्यतिरिक्त समजा एखाद्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं लागलो आणि तिथलं एखादं भजन म्हणायची वेळ आली तर फार काही होईल पण घेऊ नये. कारण भजन म्हणायला कोणाही संतांचं बंधन नाही. किंबहुना विठ्ठल भक्तीवर अनेक अभंग लिहिणाऱ्या अनेक संतांनी रामनामावरही अभंग लिहिले, कृष्ण नामावरही अभंग लिहिले, हनुमंत नामावरही अभंग लिहिले. मग त्यांनी आधीच सांगितलं असतो मारुती समा वगैरे घ्यायचं नाही असं नाही. मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो हनुमंतांचा उत्सव चालू आहे, हनुमंता हनुमंता श्री रामरुता हनुमंता. एवढंस भजन केल्याने आपण आपल्या मूळ गुरु मंत्राशी घटस्फोट घेतला असा अर्थ होत नाही. जप वेगळा आणि भजन वेगळं या दोन कॅटेगरीज लक्षात आल्या पाहिजे. बरीच माणसाशी सापडतात विठ्ठल मंदिरात विठ्ठल 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 म्हणलं काय फोटो काढायचा काय विवेकानंदांनंतर तुमचा असा काढायला काही नसतो. मी फक्त तथ्य मागायचं. अरे हा काय सांगायचं या माणसाला? हा नामाचा विषय असला तरी सुद्धा हे भजन आहे. हे तुझ्या नाम जपाशी तुला फारकत करणारी कुठलीही गोष्ट नव्हे. म्हणून भारतामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन जय श्रीराम म्हटलं ना. व त्यातले अनेक देवी भक्त होते, अनेक गणभक्त होते, अनेक काहीचे भक्त होते, अनेक दंत भक्त होते. जेव्हा एक गजर होतो तो गजर करण्यासाठी मा
माझं मूळ उपास्य दैवत वेगळं आहे, कोणी हा विचार करणार नाही असा वेळेपणा करू नये। प्रभाते मनी राम ज्योतीत जावा, पुढे वैखरी राम आधी परा, सदाचारूर सांगून धन्य हो। असं एका रामाला राम सांगत असतानाच मना सज्जना भक्ती पंथेच जावे। आता कुठं राम आला, तरी श्रीहरी संत श्रीहरी असा तुझा काही जप सद्गुरुने दिला असेल तर म्हणजे रामाचा संत नाही केला असेल। काढ तुम्ही पातकी पातकी वगैरे असा उगाच एकांकी चुकीचा प्रचार करून चालू असलेल्या उपासना मोडून हिंदू धर्माचे 10 तुकडे करण्याचं किमान पातक शाळांनी केलं। तुम्ही यांचा जप करताना हो रामनवमीच्या उत्सवात रामाचं काय भजन म्हणता, नॉनसेन्स। त्याला सांगायचं मी मारुतीचं शेपोट पेटवून तुझ्या नाकात घाली मला चुकीचं सांगित असत। तर नाम भजन आणि नाम जप, नाम भजन हा विषय सामाजिक एकात्मतेसाठी आवश्यक आहे आणि म्हणून एकनाथ महाराजांची दत्तभक्ती असूनही त्यांना दर्शन दत्तांचं असूनही ते पंढरीच्या वळवळतात अनेक की जय हरी विठ्ठल म्हणतात, याचा अर्थ दत्ताशी त्यांचा घटस्फोट झाला का? याच्याशी घटस्फोटक याच्याशी घटस्थापना असं नाही झालं, असं नाही झालं। तेव्हा यातला एक सूक्ष्म भेद आहे तेवढा लक्षात घेतला पाहिजे। आणि आता शेवटचं चरण महाराज सांगतात तुका म्हणे नाम ते हे एवढं महत्वाचं असून कदा तुम्ही हाती घेईना, तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात असा उपासनेसाठी वापर करत नाही काय करू रे काय करू। म्हणून आख्यात कसं सांगायचं असतं, ज्यांनी योग्य पद्धतीनं त्या उपासना केल्या त्यांच्या जीवनात काय झालं हे ऐकलं म्हणजे मग तशी साधना करण्याची आपल्याही मनामध्ये पूर्वी प्रबळ होते, सघन होते, घट्ट होते। यासाठी अभंगाच्या चिंतनाचा निरूपणाचा विषय पुरे। आता गोष्ट ऐकायला आपण सिद्ध होऊया, कथा ऐकायला सिद्ध होऊया, तोपर्यंत फक्त चारही ओळींची आठवण करून विसरायला नको। नाही घरी गेल्या महाराजांचा अभंग काय होता, तबला पेटी खूप छान होते ते मला माहिती आहे, अभंग काय होता नाही ते जय जय राम कृष्ण आहे का वाट लागली गिरजनाशी दिल्या। अरे मेरे जय जय राम कृष्णारी हा पहिला वरण भाग होता, हे सद्गुरु लाया हा मसाले भात होता, पुढे दिगंबरा भजन शिरत या सगळ्या पुढच्या भजे पुरवल्या होत्या। मुख्य पुरणपोळीचं जे पकवान ते जेवायला काय होतं म्हटल्यावर आपण समजलं चटणी छान होती हा तुमच्याकडची कोशिंबीर उत्तम केली होती, गाढवाबद्दल बोलतच नाही पटल्या असा वेळेपणा नाही करू। जेवायला काय होतं याचा अर्थ पकवानला काय होतं हे महत्वाचं, तसं कीर्तनामध्ये कोणत्या अभंगाचं चिंतन झालं, कोणत्या तत्वज्ञानाचं चिंतन झालं आणि मग या सगळ्या अशाश्वत संपत्तीला जमा करण्यासाठी मी जेवढा धडपडतो त्याच्या दशांशाने सुद्धा शाश्वत संपत्तीसाठी मी धडपडत नाही याच संतांना दुःख आहे। धडपडत असला तरी त्याच्यामध्ये तेवढी आत्मीयता नाही। कापसाचा व्यवहार झाला आणि लोकांची बंडरूप आली, मग नोटा मोजत असताना जर कोणी आला इतका त्रास होतो, डोळेच मोठे करून म्हणून सांगतो पैसे मोजतानाची एकाग्रता बरेच काम दुसऱ्या कोणी खुसफुस पडले
नाही, त्याच्या उलट हा माळ घेऊन जपाला बसला की युद्ध उघडतो. या 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 आपल्या वाटे जप चालले ते काय नंतर करतो बसा. अरे म्हणजे त्या भोवतेच्या बंडला ना ते बंडल असताना सुद्धा महात्म्य आहे. आणि हे तुझ्या आयुष्याचं बंडल बांधायला बसतो ते करतो नंतर. तर तू कशाला सार ना, जप भोवले मग आपण बोलू. त्याला सुद्धा तेवढी किंमत ती आत्मीयता ती अशुद्धता ती तन्मयता साधायचा प्रयत्न होत नाही. तो जो झाला किती छान होईल. काय काय आपल्याला अनुभव मिळेल आख्यानामध्ये ऐकायचं. पण पूर्वरंगाचं हे अभंग पद लक्षात ठेवायचं. सागर
सर्व गोड पादर सर्व मान्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि गो विठ्ठल प्रपंचाची योग्य ती सगळी कर्तव्य
अखंड नामामध्ये आहे, अर्थात प्रपंचाचे कर्तव्य पूर्ण करत याच्यातच सदाचार आला. काही काही गोष्टी अध्यारूप धरून मगच पुढे जायचं, विचारायचं नाही त्यासाठी परत. जेवायची व्यवस्था करायची होती, तुम्ही म्हटला पानं घ्या, पानं घेतली पुढे काय करायचं? अरे पानं घ्या याचा अर्थ ते वाढून सुद्धा घ्या. वाटणार कसं? काका म्हटले बुवा पानावर बसणार. मग खाली भात कसा ठेवला? अरे पान. एक शब्द सांगितला की त्याच्या मागचं साधारण आसपासच लक्षात. आपली कर्तव्य कर याचा अर्थ दरोडे खोरीची नव्हे. काही लोकांचा हा नेहमी प्रश्न असतो, कुंभाराने कुंभाराचं काम करताना नामस्मरण जर केलं तर सदा येता जाता या नियमाप्रमाणे त्या नामाचं उत्तम फल आहे. मग एखाद्याने चोरी करताना नामस्मरण केलं तर हरकत काय? चोरी त्याचा व्यवसाय आहे, व्यवसाय मान्य करणार कष्ट येतात, कौशल्य आहे, धावपळ आहे, धामाचा पैसा आहे, फुकट आहे का सोडायचं? चोरीला व्यवसाय का म्हणत नाही? कारण कशात ठेवा? आपल्याला मागे पहिले आणि इतरांना सांगता आलं पाहिजे. व्यवसाय या शब्दाची व्याख्या अशी, जे केल्यामुळे माझा आणि समाजाचा दोघांचाही फायदा होतो अशी कुठलीही गोष्ट व्यवसाय, ज्याच्यामध्ये फक्त माझा फायदा होतो आणि समाजाचा तोटा, त्याला मुळात व्यवसायच म्हणत नाही तर ते पाटक धरलं जात. म्हणून सुताराने काम केलं तर तुमच्या घराला खिडक्या मिळाल्या तुमचा फायदा, त्याला पैसे मिळाले त्याचा फायदा, असं दोघांचं समाधान त्याच्यात झालं पाहिजे. असा हा छानपैकी मळणी करावी, बाजारात विकावी, त्याचे पैसे आणावे, आपल्या पोटापुरत घ्यावं, इतरच दानधर्म करावा, अनेक अडल्या पडल्या लोकांना मदत करावी, यासाठी उत्तम प्रपंच सांभाळत सदाचारयुक्त नामाची भक्ती चालू आहे. पण जुन्या काळी खेड्यामध्ये आपण एखाद जनावर पाळो न पाळो गल्लीतली सगळी जनावर आपलीच असं मानलं जायचं. दारावरनं एखाद कुत्र इकडे तिकडे गेलं, त्याच्या नजरेवरनं कळत तहानलेलं आहे, पाणी द्यायला पाहिजे. आपण नाही पाळलेला त्याला अशी पद्धत नाही पूर्वीच्या काळापासून. कोणाच्याही घरातल्या कोंबड्या, कोणाच्याही घरात जो तांदूळ टिकू घ्यायच्या, कोणाच्याही घरातली मनी माऊ, कोणाच्याही गदारात जर उभे राहायचे, दुधाचा वास आला तरीच प्रश्न. नियम तू कशात आलीस गो भावाने? तस या राका कुंभाराच्या घरी त्या राका कुंभाराची पत्नी आहे, त्या राका कुंभाराला एक छोटीशी मुलगी आहे 8-10 वर्षाची, आणि अशा वेळेला त्या घरामध्ये एक मांजर आलं, एकटं नाही आलं, त्याने 5 पिल्ल घातली घरात. पण मांजर असा दुर्दैवी प्राणी आहे की तिला आपली पिल्ल त्या बोक्यापासून वाचवावी लागतात. का कोणाष्टव असा प्राणी जगात निर्माण झाला? तो बोका पिल्ल खातो, आपलीच दिकर खातो,
त्यामुळं त्याच्यापासून सारखं वाचवायचं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ती पोरांना लपवते एका ठिकाणी नाही किंवा सुरक्षित घर असते ते एका ठिकाणी ठेवते पण भीती जर वाटली पत्ता बदल त्या गोक्याला वास लागू नये म्हणून आणि असा वैशाखाचा महिना उखाडा अशा वेळेला उष्णतेचा त्रास जास्त म्हणून त्या मांजरीनं तिची पिल्ल नुकत्याच तयार झालेल्या मडक्यांमध्ये ठेवली तर ती गार होती ना मातीची ओली मडकी होती अजून भाजायची होती त्या ओल्या मडक्यांमध्ये गारव्यासाठी ठेवली आता मांजरीला कल्पना नाही मांजर गेली फिरायला आणि नेमका तोच दिवस शेपोटीचा होता पण कुंभाराकडे साधारण रोजच काही शेपोटी नाही करत चार पाच दिवस बऱ्यापैकी मडकी झाली मग ती भट्टी करायची प्रचंड मोठा अग्नी पेटवायचा आणि त्याच्यामध्ये ती मडकी ठेवायची चांगली खणखणीत भाजून घ्यायची तो जो अग्नी असतो कुंभाराकडे त्या अग्नीच एक नाव आहे लोकभाषेमध्ये त्याला आवा असं म्हणतात म्हणजे कुंभारानं आज आवा पेटवला तर रे आवा पेटवला म्हणजे मडकी भाजण्यासाठी अग्नी तयार केला काही शब्द मुद्दाम सांगून ठेवतो या निमित्तानं जुन्या मराठी शब्दांची उजळणी होईल मी सुद्धा खूप वेळा अशी उजळणी करत असतो संकट मलाच येत मराठवाड्याकडे आपण तसं थालीपीठ करतो त्या थालपीठापेक्षा पातळ पदार्थ करतात आणि त्याला ते म्हणतात धपाटा धपाटा मला माहित नाही ना कीर्तनासाठी महाराज आल्याबरोबर यजमानांनी सांगितलं आज गुवाना धपाटे घालाच आणि बायको त्याच्यापेक्षा तुम्ही नंतर नुसते धपाटे नाही धपाट्याबरोबर ठेचा हा मिरचीच्या ठेच्याचा विषय सांगत आहे मला करायला दिवस केला नुसते धपाटे घालून उपयोग नाही महाराजांना ठेचा शब्द माहीत असेल तर कळेल हे तर लक्षात येत नाही ज्याच्यामध्ये चुना तयार केला जातो दगड ज्याच्यातून मिळतात त्याला म्हणतात खाण ख ख खराट्यातला ख खाण हिरेची खाण असते दगडांची पण खाण असते तर चुना ज्याच्यात करतात त्याला म्हणतात घाण का कोण असतो त्या प्रक्रियेचं त्या भांड्याचं नाव तेच आहे त्यामुळं अनेक दुकानावर पाटी असते येथे घाणीत मळलेला स्वच्छ चुना मिळेल आता घाणीत मळलेला याचा अर्थ त्या भांड्याशी घ्यायचा ते पारंपरिक शब्द आहेत पारंपरिक शब्द या मांजरीनं ती पिल्ल मडक्यात ठेवली राटा कुंभाराला माहीत नाही पोरीला माहीत नाही बायकोला माहीत नाही आव्हा केला सगळी मुडकी त्याच्यात आहे आता ती पाच पिल्ल त्याच्यात काढली आम्हा पेटला मडकी त्याच्यामध्ये ठेवली आणि त्याचा धूर आला गावामध्ये फिरत असलेल्या मांजरीनं धूर बघितला तिला कळलं काय काय सगळे तिची धमाधप थांबणार दाखवत होते तिनं आगीतच उडी घेतली राख्याला माहित नाही असं का करते तिला धरलं बाहेर काढलं
तिला बोलता येत. ती जरा फक्त डेरी झाली की आईवर उडी मारायला लागली. राजा म्हणाला, बायकोला काय झालं रे हिला, सारखी त्या आव्याकडे जाते.
जेव्हा त्या योग्य वेळेला आग विझवली गेली, आपल्या दृष्टीनं सगळी मडकी एकसारखीच होती, मांजरीच्या दृष्टीनं ती एक नव्हती. कुठल्या मडक्यांमध्ये पोरय तिला बरोबर माहित होत. तिनं बरोबर तेच मडक घेतलं, तोरणामध्ये भासदेशी त्या आगीतून बाहेर काढलं आणि मडक उपड केलं. आता ही चढलेली पाळ येणार आणि ती मांजरी हंबरला होणार नाही, पण सहल होत नाही. म्हणून आता या ताव्यामध्येच प्रवेश करायचा या तयारीनं राटा थांबला. डोळे घट्ट पिटले, पाठवून त्याला मनोभावे नमस्कार केला, भगवंता येऊ काही त्या नाही. एवढ्या राका कुंभाराच्या मुलीचा आवाज आला, बाबा ओ बाबा डोळे उघडा, सगळी पिल्ल जिती हायती, सगळी पिल्ल हिकडून तिकडं पळती आली, तिकडून हिकडून पळती आली, आणि माझरी तिच्या पाठी 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 जाते आली. ती पळताना पिल्ल बघितली त्या मांजरासारखे, त्याच गल्ली मधला एक होतकरून दरोड कुंभार बोलवून आणला. देवळामध्ये जाऊन पुजारी बुवांना बोलवलं, त्या सगळ्या प्रपंचाचं नाम त्याच्या हातावर करून टाकलं. मुलगी म्हणजे बाबा काय करता, मी अट घातली होती, त्याचा शब्द त्यांनी पाडला, माझा शब्द मी पाडला पाहिजे. आपण भगवंताना शब्द दिला पाहिजे. आता पंढरपूरला जायचं, ते घर दार सगळं बंद, त्या दुसऱ्या कुंभाराला दिलं आणि पंढरपुरामध्ये येऊन निवडणं. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरा शेजारी एका झाडाखाली निवास भर पडला. पण मनामध्ये असं आलं, एखादा कोणी उपाशी तपाशी आला, त्याला जर भाकर तुकडा द्यायचा झाला माझ्यापाशी उठायतो, तेवढ्या पुरत तरी मिळवायला पाहिजे. म्हणून मग एक मार्ग शोधला. आज पंढरपूर तुम्ही बघितलं तर ही कल्पना येणार नाही. नामदेव महाराजांच्या काळामध्ये पंढरपुराच्या चंद्रभागेच्या नदीच्या कडेकडे प्रचंड झाडी प्रचंड, त्या जंगलात जायचं, रोजच काही झाडांच्या फांद्या वाळून जातात, नदी येत असतात, त्या वाळलेल्या फांद्या काढून घ्यायच्या, त्याची दोरी बांधायची, त्याला आपल्याकडं सरपण चोरीसाठी सरपण करायचं, डोक्यावर मोळ्या घ्यायच्या. राका कुंभार त्याची मुलगी अनपुटी गेली आणि ती मोळी बाजारात घेऊन विकायची, काय रुपया दीड रुपया त्या मोळीला मिळाला, त्याच्यातून चटणी भाकरी अशी आपली, बाकी सूर मांडून कोणा भक्ताला गरम पाणी पाहिजे असेल त्याची सोय, चूर मांडून कोणा भक्ताला भाकरीची गरज असेल त्याची सोय. तेव्हा सर्वांसाठीच मोठं अन्नछत्र वगैरे अजून सुरू होत का. अशी या राका कुंभाराची भक्ती चालू आहे. तुम्ही म्हणाल पण नामदेव महाराजांची आणि त्यांची गाठ कधी पडली ते सांगा. नामदेव महाराजांच हे मोठे पण आहे, ते मोठे पण अस की एक कालखंड असा होता की जेव्हा नामदेव महाराजांना थोडासा गर्व झाला होता आणि हे नामदेव महाराजांनीच स्वतः आपल्या शब्दात कबूल केलं.
नाही तर साधारणत स्वतःच चरित्र लिहिणारा माणूस माझं हे चुकत होत असं सहसा येत नाही, ते चुकलेलंच असं बरोबर होत. त्याची समर्थन करतो अतिशय निर्मळ मनाने नामदेव महाराजांनी ते लिहिलंय की बराच मोठा काळ असा होता की जेव्हा मी कोणीतरी फक्त श्रेष्ठ आहे असा अहंकार मनामध्ये वास्तव्य करू होता. नामदेवांचं कीर्तन एका बाजूला होतच पण दुसऱ्या बाजूला शिंप्याचा व्यवसाय म्हणजे वस्त्राचं दुकान ते सांभाळणारी चार मुलं, त्या चार मुलांच्या बायका म्हणजे चार सुना होत्या, एक मुलगी होती नामदेवांना, ती नामदेवांची कन्या चंद्रभागेच्या तीरावरती नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी पायरी असतात, त्या पायरीवर बसून कपडे धुतीये आणि योगायोगात राका कुंभाराची मुलगी शेजारीच कपडे धुवायला आली आणि आईची साडी साधारणत अशी धुता राका कुंभाराची मुलगी उभी राहिली, तिथं साडी अशी सरळ केली, फटाक तिशी लोक आवाज काढला, ते पाणी उडालं नामदेवांच्या मुलीच्या अंगावर आणि एवढ्याशा प्रकारानं चिडली. आता नदी पाशी बसलोय, दहा माणसं कपडे धुतायत म्हटलं पाणी उडत, त्याला काय अर्थ आहे का? पाठवली आपण इथंच बसतोय ना रागाला. आणि मग तिनं विचारलं कोणाची ग तू लेख, कोणाची तू लेख? तिनं सांगितलं माझ्या वडिलांचं नाव राका कुंभार. पूर्वीच्या काळी जे जे म्हणून कुंभार असायचे त्यांच्याकडं गाढव असायचे माती आणायला, म्हणजे कुंभारासाठीच नाही जे धोबी असायचे त्या धोब्यांकडे पण गाढव असायचे, कापडेचे गठ्ठे नदीवर द्यायचे परत त्या गाढवाच्या पाठीवर घालून पूर आणायचे. धोबी कुंभार ते माती वाहून यायला, कपडे वाहून यायला, गाढवासारख्या प्रमाणिक जनावर नाही आणि शहाण जनावर हे विधान कोणीही सिद्ध करेल मीच कशाला, कोणीही हे सिद्ध करेल मी पाहिलंय म्हणून मला जास्त सिद्ध करता येईल. आमच्या घराचं बांधकाम चालू होत, एक मोठी गल्ली होती, पलीकडे ट्रक उभा केला होता, गाढवांचं काम बिल्डिंग पाशी घ्यायचं, पडलेली माती द्यायची, ट्रक पाशी जायचं, ट्रक मध्ये ती माती त्या माणसाने उतरवायची, रिकाम पोत ठेवलं त्या गाढवानं परत मूळ वाड्याकडे यायचं. असं 10 तास रोज ती गाढव मनसोक्त काम करत होती, म्हणजे 10-10 तास ती माती जाते त्याने बघायला आम्ही उभे होतो पण 10 तासात काम राहू दे तिकडं म्हणून गप्पा मारत चार गाढव बसली आहे. असं चित्रही कधी बघायला मालकाने सांगितलं आज काम पुढे पुढे जाते आणि त्या गल्लीत 3 खड्डे होते. गाढवाला एकदाच फक्त पडलं खड्डे, तो बरोबर खड्डा सोपवून जायचा आणि त्याच्या माग सायकलवर बसून येणारा त्याचा मालक 3 खड्डे चुकायचा. सायकल सगळ मालक खड्ड्यात पडला की ते गाढव फक्त माग वळून बघायचं गाढव कोण आहे, त्याचं उत्तर मोठा उघड आहे. मला एकदा कळलं की हा खंड आहे इथे पडायचं नाही. ती राका कुंभाराची मुलगी म्हणाली माझ्या वडिलांचं नाव राका कुंभार. आता याची परिस्थिती काय हिला माहित नाही, हिची कल्पना पंढरपुरात कुठला तरी मोठा कुंभार दिसतोय 10-12 गाढव त्याच्याकडे आहे असा असेल म्हणून पटकन काय बोलली.
तो कुंभाराची एक वय म्हणून राडोहा सरतो वागतेस. गाढवाचा सतत सहवास आहे ना, तू कुंभाराची लेप असल्यामुळे तू गाढवासारखं वागतीस. खरं बोलू नये असं. मग तिनं विचारलं, तू ग कोणाची लेप? ती म्हणली, मी नामदेवांची मुलगी आहे. आणि मग राका कुंभाराच्या मुलीनं त्याच भाषेत उत्तर दिलं, नामदेवांची मुलगी आहेस म्हणूनच अशी गर्विष्ठ आहेस. मी कुंभाराची असल्यामुळे गाढवासारखी आहे, तर तू नामदेवांची असल्यामुळे गर्विष्ठ आहेस. नामदेव गर्विष्ठ आहेत, त्यामुळे ते गर्विष्ठच असणार. त्यांची मुलगी ना तू. आता तर आदित्यच बोलत का उपस्थित घरी जर पडताना सांगितलं, बाबा तुमचा अपमान झाला. ती कोण राका कुंभाराची लेख? ती तुम्हाला गर्विष्ठ म्हणाली. मी येता येता तिच्या वडिलांच घर बघितलं, अहो घर कुठलं, झाडाखाली राहताय. त्यांना अजून श्रीमंती म्हणजे काय माहीत नाही म्हणून गमजा येतल्या काय त्यांच्या. यांना जास्त पैसे दिसले की तत्वज्ञान वगैरे सगळं राहील बाजूला, येतील बरोबर पैशाच्या मागे. बाबा सगळ्या पंढरपुरात या राका कुंभाराची हट फळीत झाली. ही गर्विष्ठ तिनं आढळली तर त्याही लोक भेटलं. अर्थात करणारच, पण नामदेवांची ताकद काय त्याला माहीत नाही. काय Oh,
मला स्वतःला सुवर्णाचा लोभ नाही, पण
मुलींना रोग होणार नाही असं तसं सांगतो. आता ती 10-12 वर्ष वयाची आहे म्हणजे आता लग्नाला योग्य आहे, त्याच्यापुढे आपलं लग्न होणार, आपला प्रपंचर होणार, घरासाठी काहीतरी पाहिजे, दागिने करायला पाहिजे, खाण्याचे रस्त्यात सोन्याची मोहर आहे. मुलीच्या मनामध्ये मोह सहज उत्पन्न होईल आणि एकदा पैशाचा हा मोह आला मग कुठली सेवा, मग सेवेपेक्षा रस्त्यात पुढचं नाणं सापडत आहे का याच्यावर लक्ष जास्त. नकोरे बाबा आपल्या पोरीला हे दिसायलाच नको म्हणून त्या नाण्यावर माती टाकावी अशासाठी राका कुंभार खाली बसतात. आता झाडा मागे जे लपलेले आहेत त्यांना काय दिसेल, तो खाली बसला एवढं दिसलं. नामदेव म्हटले पांडुरंगा, मी सांगितलं नाही पैसे बघितलं की ठरणार पडा. त्या काळी पांडुरंग म्हणले जरा थांबा, पिक्चर आधी बाकी आहे, आधी ती एंड नाही, जरा का जरा का. तो का बसलाय खाली आपल्याला माहित असो. आता मी या आख्यानाचं शेवट करतो. शेवट करण्याआधी शेवटाच्या पुढे काय झालं ते सांगतो, म्हणजे मग तुम्हाला त्रास होणार नाही. काय मिळेल कथा सांगली, आपला मूळ मुद्दा आला, आली हरदासाची कथा मूळ मुद्दा. पण तुमच्या मनात शंक राहील तर मुलीचं पुढं काय झालं, राख्याचं काय झालं, म्हणून पुढच्याच्या पुढच आधी सांगतो. गाथेतल्या वर्णनाप्रमाणे पुढे त्या मुलीचं लग्न चांगल्या ईश्वर भक्त कुटुंबात झालं. तेव्हा आता तिची काळजी करण्यात आपण वेळ वाया घालवायला. चांगल्या घरामध्ये विवाह झाल्यामुळे राका कुंभाराला सुद्धा चांगले दिवस प्राप्त झाले आणि त्यांनी अशीच भगवत भक्ती अखंड जीवनभर करून आपलं जीवन संपवलं. कथा बरोबर पूर्वी येऊन साधारणत पोराचं जीवन सुखाचं भावून म्हणून बायको श्रीमंत वाटतात, हे तर उलट झालंय. जावळी चांगला असल्यामुळे त्या मुलीच्या बापासून त्यांनी खूप छान लादन पालन संगोपन केलं. तुम्ही तेव्हा पुढचं का सांगितलं, कारण आहे मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि समर्थ रामदास स्वामींचं चरित्र सांगितलं, 5 दिवस चरित्र सांगितलं. पुढल्या वर्षी परत तिथे कीर्तनाला गेलो, त्या लोकांना विचारलं ह्या चरित्रातलं तुमच्या काय लक्षात राहिलं, रामदासांच्या तपस्येबद्दल कोणीच काही बोललं नाही, रामदासांच्या पदोपासनेबद्दल कोणीच काही बोललं नाही, प्रश्न काय लग्नाच्या मांडवात रामदास स्वामी गेले त्या मुलीच काय झालं. वर्षभर आम्ही अडकलो त्या मुलीच काय झालं म्हणजे माझं चुकलं ते आधी सांगायला हवं होतं. तर समर्थ रामदास स्वामींवरचा सगळ्यात अधिकृत असा जो ग्रंथ समर्थ प्रभावासा आहे त्या ग्रंथामध्ये गिरध स्वामींनी स्वच्छ लिहिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या मांडवात निघून गेले, त्यानंतर 2 दिवस त्या नवऱ्याचा शोध चालू होता, कोण सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच ज्ञातीतल्या दुसऱ्या मुलाबरोबर त्या मुलीचा विवाह उत्तम लावून दिला आणि तिचा उत्तम संस्कार त्याच्या पुढे झाला. असं अधिकृत समर्थ चरित्रामध्ये असल्यामुळे मुलीच काय झालं याच्यावर चर्चा खूपच त्रास. म्हणजे मी जरा तरी सध्या कुठं लिहिले त्या मुलीचं लग्न झालं मी पुस्तक काढून दाखवू शकतो आणि ते अधिकृत पुस्तक आहे म्हणून
आमच्या काकांनी लिहिलेलं पुस्तक हे न्यायालयाला मान्य करता येत नाही. तुझे काका तुझे पुतळे वाटेल तर पुस्तकं लिहितील, त्याला अर्थ नसतो. ज्याला पूर्वीच्या सरकार मान्य गॅझेटचा शिक्का आहे, सेन्सॉर बाय गव्हर्नमेंट असं पुस्तक आहे, न्यायालयातलं पुस्तक आहे, ते पुस्तक मी काढून दाखवू शकतो. पण अनेक लोकांनी आमच्या बाबांची विरोधना केली आहे. माझे वडील माझ्यापेक्षा पीड पडत होते, उंची नाही पहिलवानच होते, किंवा ते अशी फार सभ्य उत्तर द्यायचे नाहीत, बोलूच दे फक्त अभय बोला बोला समर्थांचं काही सांगतो ना का कोणाचं सांगतो या बलीचं काय झालं. सगळ्यांच्या देखत आमचे वडील म्हणायचे ती अजून थांबलीये, तुमचं नाव सुचव का. अजून थांब माझी ओळख आहे तिची. आता विषय चाललाय 1648 ठोक आहे तर माझी ओळख आहे ना, अजून थांबली 400 वर्ष ती थांबलीये, चांगला आपला कळलं नाही. तुमचं नाव सुचव का त्यांच्या घरी, काही चेष्टा करा बघा. पण तू हराम करा मग काय करतोय, संत लागलाय यामध्ये. योग्य तो अभ्यास न करता चुकीचे प्रश्न विचारून कीर्तनाला भरत्या रस्त्याकडे नेणं अमंगल, अमंगल. म्हणून बोलताना पुढचं आधी सांगितलं की राका कुंभारच्या मुलीचं काय झालं, मध्येला व्हॉट्सअप वरती म्हणा आलं होतं की ती समर्थांची बायको आयुष्यभर अविवाहित राहिली आणि तिनं समर्थांच्या तपश्चर्येला मदत वगैरे केली, सगळं खोटं आहे. व्हॉट्सअप युजरवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सअपच्या नावाखाली अलीकडं अनेक असे कुलगुरू जन्माला आलेले की ज्यांच्याकडं अधिकृत एकही पुरावा या वेळेपणाचा नाही. अधिकृत पुस्तकाप्रमाणे तिचा विवाह झालेला आहे, तेव्हा त्या कुठल्या तरी मुलीवर कादंबऱ्या करणं आणि आख्यानं करणं हा आपल्या भक्तीचा वेळ पाया घालवणं आहे. नको त्या विषयात कालक्षेप नको. आज आता कुठे संपवायचं चरित्र ते इथे राका कुंभार खाली बसला. चलू नामदेवानी हात पुढे केला, पांडुरंग त्याकडे पांडुरंग म्हणजे थांबा पिक्चर काढली. बाकी दोघही जण झाडामागून बघतात. एवढ्यात त्या राका कुंभाराची मुलगी आली, बायको आली. त्या दोघींच्या डोक्यावर लाकडाच्या मोळ्या, याच्याही डोक्यावर होतीच ती बाजूला ठेवली. त्या दोघींनी विचारलं काय करताय, खोट बोलायची सवय नसल्यामुळे जे आहे ते खरं सांगून टाकलं. बायको इथे सोन्याची मोहर आहे, परंतु काळ असा आहे की खोट सोनं तुम्ही नव्हतंच, त्यामुळे संशय घेण्याचा प्रश्नच नाही. आता घालण्याचा सोय पटकन ओळखणारे पण चोर आहे. कोण्याच्या शनी पारापाशी ते काही भाजी घेत होते तर ते स्कूटर वरून दोन चोरांनी भस्म करत बऱ्यात ते छेद दिली, काही ओरडली पण नाही. आणि ती एक चौक पलीकडे गेली असेल, ते अख्खा चौक उलटा वळसा घालून आली आणि ती छेद अंगावर फेकली आणि लोकांना देखत राखवतात तुझ्यासाठी परोपकार करू तो काय रोज करायचे. खोट सोनं ही कल्पनाच नाही, ते खरं सोनं. म्हणून राधा कुंभार एकच म्हणाला बायको या सोन्याचा आपल्या लेकीला मोह होईल.
आणि ईश्वराच्या सेवेकडून मन बाजू लागलं. त्या भीतीमुळे मी त्याच्यावर माती टाकत होतो. माझं काही चुकलं का? आणि असं म्हटल्यानंतर राका कुंभाराची मुलगी जे म्हणाली ते वाक्य म्हणजे हरदासाची कथा बुडपण. त्या मुलीच्या तोंडीत कोवळ वाक्य ही म्हणाली, बाबा त्या सोन्याच्या मोहरेचा मला मोह होईल असं आपल्याला वाटलं असं का? म्हणजे या जगातला सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस आज माझा बाप आहे. सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस माझा बाप आहे. एवढा श्रीमंत बाप असताना त्या सोन्याचं मला कौतुक वाटेल. राका रडू लागला. चेष्टा करू नको. बाई रोज 2 रुपये मिळतात त्याच्यावर जगतो आपण. कुठला श्रीमंत? काय श्रीमंत? आणि तेव्हा त्या लेकीनं सांगायला, बाबा घरदार हे जर धन असेल, सोनं नाणं दागिने हे जर खरं धन असेल, हत्ती घोडे पालख्या आपटा गेल्या हे जर धन असेल, धान्याची रास हे जर धन असेल, तर बाबा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. यातलं कुठलं धन पांडुरंगाला दिलं की आगीत पडलेली मांजरीची पिलं जिवंत कशी बाहेर येतात ते मला सांगा. किती मोहरा टाकल्यावर मांजरीची पिलं मिळतात? किती घर टाकल्यावर मांजरीची पिलं मिळतात? किती पोती पत्री म्हणजे मांजरीची पिलं मिळतात? बाबा जो त्रैलोक्याचा स्वामी पांडुरंग तो तुम्ही आज्ञा केली तर ऐकतो ही तुमची योग्यता. तुम्ही सांगितलं पांडुरंगाला मुलं नाही मरता कामा, तर अग्नी असूनही पांडुरंगानं अग्नीला सांगितलं मडकी भागायची माझ्या भक्ताची पण चिंता आहे. त्रैलोक्याचा धनी पांडुरंग ज्या माझ्या बापाच इतकं ऐकतो बाबाला घाबरतो, याच्यापेक्षा श्रीमंत बाप या आयुष्यात सापडेल का? पण माझ्या बापाकडे इतर कुठलंही मोठं धन नसलं तरी आमचे हे धन विठ्ठलाचे नाम चांगले उत्तम नलगे बोल असं त्या मुलीनं सांगितल्यावर पांडुरंगाने आता हात पुढे केला. माम्या या काळी हा ही एंड आहे. तुला जे वाटलं होतं तुला जे वाटलं होतं तो शेवट नव्हता. दोघंही बाहेर आले आणि पांडुरंगाने थोडस खेदानी असं सांगितलं की माम्या अशा थोड्याशा अहंकारापोटी का होईना एका कुंभाराचा तुझ्याकडून अपमान झाला. कारण तुझ्याकडून एका कुंभाराचा अपमान झाला तेव्हा आता पुढे बरोबर घटना उलटी झाल्याशिवाय बोलून उघडत नाही. तेव्हा संत मंडळामध्ये जेव्हा असंच एखाद्या कुंभाराकडून तुझा अपमान होईल त्या क्षणी तुझ्या प्रगतीची गाडी मक्सुसाट. म्हणून आपल्याला लक्षात येईल की अरे हा ताम्या कच्चा आहे रे कच्चा हे वाक्य गोळा कुंभार असं पुढच्या कालखंडात गोळा कुंभार नामदेवाला भेटते आणि जेव्हा गोळा कुंभारांनी हसून सांगितलं हा कच्चा तेव्हा त्याच्या पुढे सद्गुरूंच्या कडे गेले. सद्गुरूंचा उपदेश घेतला आणि मग मात्र भागवत धर्माच्या कीर्तनाच्या दृष्टीनं
भक्तीच्या सर्वोच्च शिखरावरती महाराज पोचून गेले. पण याला कारण ही राका कुंभाराची कथा. नामदेव स्वतः नाम साधक नामाचेच देव, पण तरी सुद्धा त्याने नाम महात्म्य अत्यंत आवडीनं गायलं आणि आपल्याला शिकवताना अनेक संतांची चरित्र आपल्याला कळावी त्यासाठी नामदेवांच्या एका गाथे 30 वर विविध संतांच्या कथा अशा अभंगात केले. विविध 25-30 संतांची चरित्र लिहिली आहेत आणि त्या चरित्रांचं तात्पर्य हेच, त्या नामाचा यथा योग्य तन्मयतेनं आणि योग्य प्रमाणा असा जर सुंदर साधनेचा उपयोग झाला तर हे धन तुझ्या स्वप्नातही येणार नाही अशी चमत्कार या विश्वामध्ये घडवून दाखवत, तर त्या नामाने तो मानला जातो जो कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम आहे. त्याला बांधण्याची शक्ती त्याच्यामध्ये ती दोरी मी फोकट तुला देतोय आणि तू घेत नाहीस, म्हणून तुकाराम महाराज या कीर्तनाच्या पद्यामध्ये तळमळून म्हणतात तुका म्हणे सांगितलं. उपासनेला
दृढ चालना आहे उदय संतानासे सदा आहे पण सत्कर्म योगे वय धारवावे उपासना हे ज्याच्यामध्ये आपण मोठं व्हायचं आहे आणि सत्कर्म ते ज्याच्यामध्ये आपल्याला समाजाला मोठं करायचं आहे समाजच्या योग्यतेचा करण हे सत्कर्म करावं ज्या योगे सर्वामुखी मंगल बोधव आहे हा माणूस आमच्या समाजात होता त्यामुळे आमचं भलं झालं हो असं सर्वांनी मांगल्ययुक्त आपल्या उपस्थितीबद्दल वक्तव्य करावे अशी छोटीशी इच्छा समर्थ माऊलींनी व्यक्त केली आहे तेव्हा प्रत्येक जण ती आपापल्या जीवनामध्ये एका शक्ती प्रकट करे या संशय नाही आपल्या त्या दिव्य संकल्पांना सद्गुरूंचा संपूर्ण आशीर्वाद म्हणून ते सुखद संपूर्ण होऊ अशी इच्छा व्यक्त करून थांबतो या ठिकाणी कीर्तनाची संधी आपण उपलब्ध केली 10 वर्षापूर्वी माझं इथं कीर्तन झालं होतं असं आयोजकांनी सांगितल्यामुळे मला आठवत आहे तर माझ्या स्मृतीला अक्षरशः हँग झालेल्या मोबाईल सारखी अवस्था उठं कीर्तन केली गेल्याने काय घडत नाही पण साधारणतः त्यांनी कोणती गोष्टीच्या पूर्वीच्या सांगितल्या त्याच्यावरून स्मरणात हरकत नाही पण आज 10 वर्षांच्या एका छोट्याशा विलंबानंतर का होईना गुरुनाथांनी पुन्हा आग्रहपूर्वक या ठिकाणी सेवेला बोलवलं यासाठी सद्गुरुनाथांच्या चरणी प्रणाम आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम आणि याचबरोबर उपासनेचं राष्ट्रकार्याचं सत्कर्म करणाऱ्या आपल्या हृदयस्थ परमेश्वर शक्तीला सहस्र प्रणाम करायचे आणि भैरवीमध्ये म्हणायचं